नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आपल्या चॅनलवर आम्ही शेतीची आणि शेतीशी पूरक असणाऱ्या व्यवसायांसंबंधी सविस्तर आणि दर्जेदार माहिती देत असतो, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या शेतकरी कुटुंबात आजच सामील व्हा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पपई लागवडीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। पपईच्या काही सुधारित जाती। पपईच्या काही सुधारित जातींमध्ये वॉशिंग्टन, को 5, को 2, कुर्ग हॅनिडिव, सोलो, पुसा डेलिशियस, पुसा मॅजेस्टी, IIHR सिलेक्शन आणि तैवान 786 या जातींची मोठ्या प्रमाणावर निवड केली जाते। जमिनीची निवड। पपईच्या लागवडीसाठी उत्तम नेत्र्याची, नदीकाठची, तांबडी पोटायुक्त जमीन योग्य असते, परंतु चुनखडीच्या आणि खडकाळ जमिनीत पपईची चांगली वाढ होत नाही। पपईच्या झाडाच्या मुळ्या उथळ वाढत असल्याने पपईची लागवड 45 सेंटीमीटर खोलीच्या जमिनीत पण करता येते। पपईची अभिवृद्धी। पपईची अभिवृद्धी बियांपासून करतात। 1 एकर क्षेत्रासाठी 20 ग्रॅम म्हणजे 1300 बिया लागतात। बिया चांगल्या उगवण्यासाठी 35 अंश सेंटीग्रेड तापमान चांगले असते। बियांची चांगली व लवकर उगवण होण्यासाठी संजीवकांचा वापरही फायद्याचा ठरतो। तैवान जातीची फळे बी लावल्यापासून 12 महिन्यात काढण्यासाठी तयार होतात। तैवान जातीचे बी पेरल्यानंतर रोपे तयार होण्यास 5 ते 7 आठवडे लागतात व रोपांच्या लागवडीपासून 4 ते 5 महिन्यानंतर फुले यायला सुरुवात होते। फुले लागल्यापासून 5 ते 6 महिन्यांमध्ये फळे तोडण्यास तयार होतात। रोपे तयार करण्यासाठी 150 गेजच्या 6x8 इंच आकाराच्या छिद्र पाडलेल्या पॉलिथिनच्या पिशव्या लागतात। या पिशव्यात कुजलेले शेणखत, माती व वाळू यांचे सम प्रमाणात मिश्रण भरावे, त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन हवा खेळती राहते व मुलांची चांगली वाढ होते। मिश्रणाने भरलेल्या बॅगा झारीने पाणी टाकून पूर्ण भिजवाव्यात। 15 ते 20 दिवसात बी उगवण्यास सुरुवात होते। बियाणे सावलीत वाळवून बॅगमध्ये 1.5 सेंटीमीटर खोल पेरावे। रोज सकाळी किंवा सायंकाळी काळजीपूर्वक झारीने पाणी द्यावे। रोपास जास्त पाणी देऊ नये। रोप वाढीच्या काळात 1% कार्बन डायझिम द्रावण 10 दिवसाच्या अंतराने पिशव्यांमध्ये टाकावे। साधारणपणे 45 ते 60 दिवसात रोपे बागेत स्थलांतरासाठी तयार होतात। त्यावेळी रोपांची उंची सर्वसाधारणपणे 22 सेंटीमीटर असते। पिशव्या फाडून रोपांची खड्ड्यात लावणी करावी। कीटकनाशक ताम्रयुक्त औषधाचे फवारे दिल्यास रोपे निरोगी तयार होतात। रोपांची लागवड करताना खड्ड्याचा आकार 2 फूट असावा। 2 झाडातील व 2 ओळीतील अंतर 6x6 फूट आणि तैवान जातीसाठी 7x7 फूट असावे। खड्डे खोदल्यानंतर काही दिवस उघडे ठेवावेत व नंतर कुजलेले शेणखत 5 किलो आणि सुपरफॉस्फेट 1 किलो, पॉलिडॉल पावडर 50 ग्रॅम या प्रमाणात टाकून खड्डे भरावेत। बुडाशी पालापाचोळा टाकावा। या मिश्रणामुळे पाण्याचा चांगला निचरा होऊन मुलांची चांगली वाढ होते आणि रोपे जोमाने वाढतात व हवा खेळती राहते। रोपे लावण्यापूर्वी पाणी द्यावे व वापसा होताच पॉलिथिन पिशव्यातील रोपे पिशवी फाडून मातीच्या हुंडीसहित खड्ड्यात लावावीत। रोपे लावण्याच्या वेळी हवामान शक्यतो ढगाळ व थंड असावे। एका खड्ड्यात 1 रोपटे लावावे व कुंडी भोवतीची माती दाबावी। महाराष्ट्रात पपईची लागवड जून जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर व फेब्रुवारी मार्च या तीनही हंगामात करतात, कारण या तीनही काळात हवामान सौम्य असते। खत व्यवस्थापन। पपई या पिकास समतोल खत व्यवस्थापन आवश्यक आहे। पपईला प्रतिझाड 200 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश या खताची मात्रा द्यावी। सांगितलेल्या खतांची मात्रा 4 वेगवेगळ्या वेळी द्यावी। लागवडीनंतर 1, 3, 5 व 7 महिन्याने खते विभागून द्यावीत। खते झाडाच्या बुंध्याजवळ न देता झाडाचा विस्तार पाहून 10 सेंटीमीटर खोलीचा व 15 सेंटीमीटर रुंदीचा गोलाकार चर खोदून द्यावीत। चर जास्त खोल खोदू नये, कारण पपईच्या मुळ्या उथळ असतात। खते जमिनीत भरपूर ओलावा असताना टाकावीत व खत दिल्यानंतर हलकेसे पाणी द्यावे। खते देण्याच्या या पद्धतीमुळे खते वाया न जाता खताचा सक्षम वापर होतो। पाणी व्यवस्थापन। पपईच्या झाडाला पुरेसे पाणी मिळाले की फळांची चांगली वाढ होते आणि नियमितपणे फळांचे उत्पादन मिळते। उत्तम निचराच्या जमिनीत झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात 7 ते 8 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी। फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत महिन्यातून 3 किंवा 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। पपईच्या झाडांना हिवाळ्यात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने व उन्हाळ्यात 4 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे। पावसाळ्यात दीर्घकाळ पावसाची उघड पडली तर 1-2 वेळा पाणी द्यावे। पाणी देण्याच्या पद्धतींमध्ये वाफा किंवा आले पद्धतीपेक्षा बांगडी पद्धत लाभदायक ठरते। सध्या ठिबक सिंचन पद्धतीनेही पपई पिकास पाणी दिले जाते। आंतरमशागत। पपईच्या रोपाची पुनर्लागवड केल्यानंतर बागेत गवत आणि तण वाढल्यास ती पपईच्या झाडाची स्पर्धा करून जमिनीतील पोषण द्रव्य बऱ्याच प्रमाणात शोषून घेतात, त्यामुळे बागेतील गवत व तण सतत काढत राहावे। रोपाची लागवड झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी निंदणी करावी। पपईच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत उथळ वाढतात, म्हणून खोल आंतरमशागत कधीही करू नये। आंतरमशागत हलकी व वारंवार करावी। वर्षातून 2 वेळा उभी आडवी हलकी नांगरणी व वखरणी करावी।
आंतर मशागतीमुळे झाडांच्या मुळांशी हवा खेळती राहते, अन्नद्रव्ये झाडांना भरपूर मिळतात, त्यामुळे झाडांची व फळांची झपाट्याने वाढ होते. पपई बागेत आंतरपीक घ्यायचे असल्यास ते अगदी सुरुवातीच्या काळापासून घेता येते. त्यासाठी मूग, उडीद, कांदा, पालेभाज्या, श्रावण घेवडा, वटाणा व हरभऱ्यासारखी पिके घ्यावीत. पपई पिकासाठीचे पीक संरक्षण, त्यामध्ये कीड व्यवस्थापन. ज्या पिकांवर फार थोडे किडे आक्रमण करतात अशा मोजक्या झाडांपैकी पपई हे एक पीक आहे. या झाडाच्या सर्व भागात जे दूध आढळते त्यामुळे किड्यांपासून पिकाचे संरक्षण होते. किडींना फळाच्या आतील मऊ खाद्यापर्यंत पोहोचू शकेल इतक्या खोलवर अंडी घालणे अवघड जाते, म्हणून ही फळे बहुधा माशीच्या उपद्रवापासून मुक्त असतात. मावा, तुडतुडे, पांढरी माशी या किडींच्या नियंत्रणासाठी डाय मिथोएट 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या खालच्या बाजूने शेंड्यापर्यंत फवारावे. तसेच शेतातील व बांधांवरील तणांचे नियंत्रण करावे. लाल कोळीचा उपाय म्हणून पाण्यात मिसळणारे 1825 ग्रॅम गंधक 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सूत्रकृमी किंवा निमॅटोड यांच्या उपद्रवाचे नियंत्रण करण्यासाठी पपई झाडाच्या मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमी आणि रेनिफॉर्म सूत्रकृमी पपईच्या झाडाचे नुकसान करतात. झाडे खुरटी होतात आणि फळे कमी लागतात. यांच्या नियंत्रणासाठी निमकेक 1 किलोग्रॅम प्रति झाडास द्यावे. रोग व्यवस्थापन, पायकूज किंवा बुंधा सडणे या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा निचरा तर खोदून करावा. झाडाच्या बुंद्याभोवती मातीची भर घालावी. 1% बोर्डो मिश्रणाची किंवा मॅनकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. मर किंवा मुल्या सडणे या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी पपईच्या बियांवर कॅप्टन किंवा सरेसांची प्रक्रिया करावी. रोपवाटिकेत ताम्रयुक्त बुरशीनाशकाने वाफ्याची जमीन भिजवावी व रोपांवर फवारणी करावी. करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट फळे काढून टाकावीत. 200 लिटर पाण्यात 750 ग्रॅम डायथेनियम 45 मिसळून द्रावणाची फळांवर फवारणी करावी. मोझॅक व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पपईवरील मोझॅक व्हायरस हा मावा किडीद्वारे होतो. मावा कीड पानांवरील रस शोषण करून घेत असताना पानात व्हायरस सोडत असते. केवळ एक मावा कीड देखील रोगाचा प्रादुर्भाव करण्यास सक्षम असते. मावा किडीमुळे रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून पपई लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजूस 1 किंवा 2 रांगेत मका, ज्वारी यासारखी पिके लावावीत. ज्यावेळेस मावा कीड प्रथम मका किंवा ज्वारी पिकावर उपजीविका करेल त्यावेळेस याच पिकात हा व्हायरस संक्रमित होऊन जाईल. यानंतर जरी मावा किडीने पपईच्या पानांवर उपजीविका केली तरी पपई पिकावर व्हायरस संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होते किंवा अजिबात राहत नाही. फळाची काढणी, सर्वसाधारणपणे फळांवर पिवळा पट्टा पडल्यानंतर तोडणी सुरू करावी. दूरच्या बाजारात पाठवण्यासाठी झाडांवरील फळे घट्ट व हिरवी आणि देठाकडील भाग पिवळा पडल्यानंतर काढावीत. अशा वेळी देठाकडून दुधासारखा चीक निघत नाही. फळे काढल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. फळे तोडल्यानंतर ताबडतोब सावलीत ठेवावीत, ती उन्हात ठेवू नये. पपईचे उत्पादन, पपईचे उत्पादन मुख्यतः पपईची जात, झाडाचे वय आणि जमिनीची सुपीकता यावर अवलंबून असते. सुपीक जमिनीत वॉशिंग्टन किंवा कुर्ग हॅनिड्यू जातीच्या झाडापासून पहिल्या वर्षी सुमारे 100 टन फळे मिळतात, दुसऱ्या वर्षी 85 टन व तिसऱ्या वर्षी 75 टन फळे मिळतात. तैवान जातीच्या पपईच्या झाडाला 100 ते 125 फळे लागतात. फळाचे सरासरी वजन 1 ते 1.5 किलोग्रॅम पर्यंत व काही वेळेस 2 किलोग्रॅम पर्यंतही होते. विरळणी करून चांगल्या सुपीक जमिनीत व व्यवस्थित मशागत केल्यास चांगल्या आकाराची व मोठी फळे तोडणीस तयार होतात. फळांचे उत्पादन 100 ते 125 टन प्रति हेक्टर पर्यंत मिळू शकते. मित्रांनो, ही होती पपई लागवडीबद्दलची सविस्तर माहिती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर नक्की करा. भेटूयात अशाच उपयुक्त माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.